नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडी दो प्याजाची रेसिपी। अगदी कमी वेळेत होणारी आणि खूप कमी साहित्य लागणारी ही भाजी कशी बनवायची ते आता लगेचच बघूया आपण। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती। सगळ्यात आधी भेंडी दो प्याजासाठी मी इथे भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कोरडी करून ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे। थोडी मोठ्या साइज मध्येच भेंडी चिरून घ्यायची, कारण ती शिजल्यावर ती थोडी साइज कमी होऊ शकते। आता पहिली प्रोसेस म्हणजे मी इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे साधारण 3 चमचे 3 टेबलस्पून असं तेल घेतलेलं आहे आणि ही आपली जी भेंडी आहे ती याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। सगळी भेंडी जरी एका वेळेला टाकली तरी चालू शकते, ती आपल्याला हलवून हलवून छान प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे। ही भेंडी फ्राय होण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला वेळ लागू शकतो। अशा प्रकारे छान फ्राय करून घ्यायची आहे। आता इकडे भेंडी फ्राय करत ठेवल्यानंतर मी पुढची माझी तयारी जी आहे ती तुम्हाला दाखवते। आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, हे साधारण मध्यम आकाराचे कांदे आहेत। तर ह्यातल्या हे भेंडी दो प्याजा आहे म्हणून 2 कांदे नाही आहेत, परंतु आपल्याला ह्यातला 1 कांदा आपल्याला ह्या भेंडीच्या भाजीमध्ये बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एकाचे आपल्याला स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। मधून मधून भेंडी आपल्याला जी आपण तळायला ठेवलेली आहे ही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आता हे बघा, हे जे कांदे मी इथे सोलून ठेवलेले आहेत तर ह्यांना असे थोडेसे कट देऊन आपल्याला याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आणि ज्या जो मधला भाग आहे बारीक भाग आहे तो आपल्याला बारीक चिरून कांदा आपल्याला ग्रेव्ही आपल्या हा ज्या भेंडीचा जो मसाला आहे त्याच्यासाठी वापरायचा आहे। अशा प्रकारे मी ह्या पाकळ्या करून घेते आणि दुसरा कांदा आहे तो सुद्धा बारीक चिरून घेते। हे बघा, अशा प्रकारे एवढ्या पाकळ्या असल्या तरी चालण्यासारख्या आहेत, जर चौकोनी केल्या तरीसुद्धा चालू शकतात। आणि हा जो मधला पार्ट आहे ह्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्हाला भेंडी फ्राय होण्याचा आवाज येत असेल तर भेंडी अशाच पद्धतीने छान फ्राय करून घ्यायची आहे। साधारण आपल्याला 70 ते 80% भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे जी भाजी आपली जी शेवट आहे ती एकदम पटकन शिजून जाईल। तर अशा प्रकारे मी हा कांदा सुद्धा बारीक छान चिरून घेतलेला आहे। आता ही भेंडी सुद्धा इथे फ्राय होण्यासाठी 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि ही भेंडी एकदम छान फ्राय झालेली आहे। तर आता ही मी त्याच्यातनं काढून घेते। या ठिकाणी मी 1/2 किलो भेंडीचा वापर इथे केलेला आहे। त्यातून आपल्याला बऱ्याचशा काही भेंड्या खराब असतात त्या काढून आणि छान बारीक मध्यम आकारात चिरून ती भेंडी एवढी मिळालेली आहे। आता भेंडी मी काढून ठेवलेली आहे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला कांदे सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे। थोडेसेच कांदे हलके फ्राय करून घ्यायचे आहे त्याचा रंग बदलेपर्यंत। थोडंसं गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदे फ्राय करून लगेच ते पण काढून घ्यायचे आहे आणि मग भाजी करायची आहे। म्हणजे आपल्याला याच्यात थोडासा मसाला पण घालायचा आहे, तर तो मसाला काय आहे ते मी तुम्हाला तोपर्यंत दाखवते। यासाठी काही खूप मसाला नसतो, थोडासाच आहे। तर इथे मी तयारी करून ठेवली आहे त्याची आणि तो मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे।
हे बघा मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत, एक इंच आले घेतलेला आहे आणि चार ते पांच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण आपल्याला इथे जास्त वापरायचा नाही आहे म्हणून मी अगदी थोड्याशा छोटे छोटे चार पांच पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता हे सगळं आपल्याला छान मिक्सर मध्ये ग्रेव्ही करून घ्यायची आहे। इकडे कांदे सुद्धा छान फ्राई झालेले आहेत आणि ते मी आता काढून घेतो। फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे तीळ सुद्धा घेतलेले आहेत। तीळ जास्त कमी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। तर आता मी हे जिरं घालून घेते आहे या तेलामध्ये, त्याचबरोबर ओवा सुद्धा घालते आहे। जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे, सॉरी तीळ घालायचे आहे। आता मी इथे तीळ घालून घेते आहे आणि यानंतर आपल्याला लगेच इथे हा आपला बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे, छान गुलाबी रंग येईस्तवर त्याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता एक ते दीड मिनिट झालेलं आहे आणि कांदा छान परतून झालेला आहे, रंग सुद्धा बदललेला आहे आणि कांदा मऊ झालेला आहे। तर या स्टेजला आपल्याला ही जी आपण केलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे टोमॅटोची, आणि ती सुद्धा छान तेल टिपेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायची आहे। आता या ठिकाणी हा टोमॅटोची जी प्युरी आहे ती सुद्धा छान परतून झालेली आहे आणि त्यातलं तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे। तर या ठिकाणी मी आता काही मसाले घेतले आहेत, ते सगळे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, एक चमचा धणे जिरे पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर आता या मसाल्यामध्ये हे सगळे कोरडे मसाले घालून हे सुद्धा आपल्याला छान त्याच्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी साधारण 30 सेकंद ते 1 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला या साधी ह्यामध्ये 2 चमचे पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते मसाले छान ह्याच्यामध्ये शिजून येतील। अगदी थोडंसं 2 चमचा पाणी घालून आपल्याला हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, कारण जर असं नाही केलं तर हे मसाले आपले जे आहेत ते जळू शकतात। आता ही ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे त्या ठिकाणी। हे बघा आपल्या पॅनला कुठलाही मसाला चिकटता कामा नये याची काळजी घ्यायची। हे बघा अगदी 30 सेकंद मी हे छान एकजीव करून हलवून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला जे आपण फ्राय करून ठेवलेला कांदा आणि भेंडी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि ह्या ग्रेव्हीला ती सगळी भेंडी व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आता आपल्याला हवे तसं चवीनुसार मीठ सुद्धा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। ते साधारण मी 1 ते 1.25 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता ही भाजी एकदम रेडी झालेली आहे। अगदीच लो गॅसवरती आपल्याला हे थोड्या वेळ एकत्र करून शिजवून घ्यायची आहे। तर आता साधारण 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि ह्या भाजीला छान मसाल्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता
सर्व मसाले छान एकजीव झालेले आहेत भाजीला लागून आणि ही भाजी सुद्धा छान शिजून आलेली आहे। हे बघा भाजी लगेच तुटते आहे अशा प्रकारे। तर आता ही भाजी मी सर्व करते। भेंडी दो प्याजा आता तयार झालेली आहे भाजी आणि मी ती सर्व सुद्धा केलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात आणि खूपच कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा। रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।